नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत कापण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत पण आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक पातेले गरम करायला ठेवले त्यामध्ये घालूयात एक कप गूळ आपल्याला गुळाचे पाणी करून घ्यायचे त्यासाठी यामध्ये अर्धा कप पाणी घालूयात गॅस हा कमीच ठेवायचा आणि गूळ पाण्यामध्ये विरगळेपर्यंत ढवळत राहायचे पहा संपूर्ण गुळ हा विरगळलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे पाणी गाळून घेऊयात गुळातील जो काही कचरा आहे तो बाजूला निघेल यासाठी आपण पाणी गाळून घेतो आहे येथे मी दोन कप गव्हाचे पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ घेते कापण्यात तर जास्त मऊ हव्या असतील तर बेसन पीठ थोडेसे जास्त घ्यायचे थोडेसे मीठ घालूयात एक चमचा सुंठ पावडर एक चमचा कच्च्या बडीशेपची पावडर हे सर्व छान असे हाताने मिक्स करूयात छान असे मिक्स झाले की यामध्ये आपण तेलाचे मोहन घालणार आहोत दोन चमचे तेल गरम झाले की यामध्ये तेल गरम आहे तोपर्यंत आपण हे चमचाने मिक्स करूयात थोडेसे तेल थंड झाले की हातानेच आपण सर्व पिठाला हे तेल चोळून घेऊयात दोन मिनटं पिठाला तेल चांगले चोळून घ्यायचे म्हणजे सर्व पिठाला तेल लागते आणि कापण्या फार खुसखुशीत होतात आता आपण जे गुळाचे पाणी तयार केले होते ते थंड झालेत आता आपण ह्यामध्ये घालूयात थोडे थोडे करतच हे पाणी यामध्ये आपण मिक्स करणार आहोत पीठ आपल्याला घटसरच मळायचे आहे थोडेसे पाणी शिल्लक राहिले तरी चालेल किंवा तुम्ही जे गुळाचे पाणी तयार केले आणि ते संपले आणि तुमचं पीठ जर शिल्लक राहिलं तर तुम्ही साध्या पाण्याचाही सा वापर करू शकता पहा आपले पीठ मळून झालेले आहे आता आपण हे पाच मिनटासाठी भिजत ठेवूयात पाच मिनटं झाल्यानंतर याच्या आता समान या आपण तीन गोळे तयार करूयात चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडेसे मोठे हे गोळे तयार करायचे आता यातीलच एक गोळा घेऊन आपण हा लाटून घेणार आहोत याला पीठ किंवा तेल लावायची गरज नाही थोडेसे लाटून झाले की याला आपण खसखस लावणार आहोत याच्यावर थोडीशी खसखस टाकली की याला थोडेसे लाटून घेऊयात थोडेसे लाटून झाले की आपण दुसरी बाजू पलटून दुसऱ्याही बाजूनी थोडीशी खसखस लावून घेऊयात खसखस लावल्यानंतर यावर थोडेसे आपण लाटून घेऊयात आपल्याला खूप जाडंही लाटायचं नाही आणि खूप पातळही लाटायचं नाही चपात्यापेक्षा थोडंसं जाडसर लाटायचं आता आपले लाटून झालेले आहे आता आपण हे कट करून घेऊयात तुम्हाला जेवढी साईज हवी तेवढ्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता पहा येथे मी कापणीच्या आकारामध्येच कट करत आहे पहा आपले कापणी कट करून झालेले आहेत पहा मी याची जाडी कितपत ठेवली आहे तुम्ही पाहू शकता हे आता आपण बाजूला काढून घेतो आहे येथे मी तेल गरम करायला ठेवलेले होते यामध्ये आता आपण कापण्या फ्राय करून घेऊयात गॅस हा मिडियमच ठेवायचा दोन ते तीन मिनटे कापण्या तळण्यासाठी लागतात एकसारखा रंग येण्यासाठी सतत आपण हे हलवत राहणार आहोत दोन्ही बाजूनी छान असा तांबूस रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत जरी आपण तेलातून कापण्या बाहेर काढल्या तरी त्याची तळण्याची प्रोसेस अजून थोड्या वेळासाठी चालूच असते आणि त्यानंतर त्याचा रंग थोडासा डार्क होतो आणि याच्यामध्ये गूळ घातल्यामुळे याचा रंग थोडासा डार्कच असतो पहा मस्त अशा तांबूस रंगावर आपल्या कापण्या तळून झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊयात अशा पद्धतीने आपल्या खमंग गव्हाच्या पिठाच्या कापण्या सर्व फ्राय करून झालेल्या आहेत खूप अशी सोपी रेसिपी आहे सहज तुम्ही करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी व या नातेवाईक यांनाही शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झनझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय